नमस्कार, मी धनंजय शिंदे। सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 3 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 99% पाऊस होण्याची शक्यता आहे, तर येत्या 10 जून पर्यंत मान्सून राज्य व्यापण्याची शक्यता आहे। कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक व ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे। दरम्यान नगर जिल्ह्यात 98% पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। तुम्हें समझता नहीं क्या? पिछली टाइम तुम्हारे लोगों को दौड़ा दौड़ा के मारा था, हमारे मोहल्ले में वापस आने का नहीं तो हालत खराब कर देंगे। अशा भाषेत संगमनेर शहरातील काही समाज विघातक व्यक्तींनी 3 बत्ती चौकात 3 पोलिसांना धमकी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणी डॉक्टर निलेश विश्वास शेळके याच्या विरोधात 3 गुन्हे दाखल आहेत। या 3 गुन्ह्यांचे स्वतंत्र दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली। राज्यातील 254 शहरांमध्ये वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची कामे महावितरणने पूर्णत्वास नेली आहे। महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी विशेष लक्ष देऊन सातत्याने आढावा घेत या योजनेला गती दिल्याने राज्यातील तब्बल 1,15,00,000 शहरी वीज ग्राहकांचा वीज पुरवठा आणखी दर्जेदार झाला आहे। यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर, श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी, राहता, राऊरी, देवळाली प्रवरा, कोपरगाव आणि श्रीगोंदा या 9 शहरांचा समावेश आहे। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 1,805 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 858 नवे करोना बाधित आढळून आले आहेत। मंगळवारी 64 रुग्णांचा मृत्यू झाला। जिल्ह्यात सध्या 9,008 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।